निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलेले आहे आणि या चिन्हाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलेलं आहे. ढाल तलवार हे मराठी माणसाचं मावळांचं आणि शिवरायांचं चिन्ह असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. बाळासाहेबांची शिवसेना ही सामान्यांची शिवसेना आहे आणि समोरच्यांची शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या गटाला ढाल आणि तलवार हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर एक टीझर प्रसिद्ध करण्यात आलाय. शिवरायांचा विचार हिंदुत्वाचा आधार दुर्जनांचा संहार शिवसेनेची ढाल तलवार अशी पोस्ट करत प्रसिद्ध झाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्याकडून हा टीझर टाकण्यात आलाय. नागपूरमध्ये ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. भारत माता चौकात ढाल तलवार हे चिन्ह असलेले बॅनर घेऊन आनंद साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदेंच्या गटाला ढाल तलवार चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले आणि आनंद साजरा केला. शिवसेना शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर तर रायगडमध्ये देखील जल्लोष झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी केली. मिळालेलं निवडणूक चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असं गोगावले यांनी यावेळी सांगितलं. मशालीनं आता अन्याय आणि गद्दारीला जाळून टाका अशी आक्रमक भूमिका नवचिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतली. शिवसैनिक मातोश्रीवर मशाल घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले आणि त्यावेळी त्यांना संबोधून बोलताना उद्धव ठाकरेंनी गद्दारीला जाळण्याचे आदेश शिवसैनिकांना. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि चिन्ह मशाल ही आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची नवी ओळख. मशाल या नव्या निशाणीची ओळख हवी म्हणून माहीम दादर भागातल्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळापासून शिवसेना भवनापर्यंत मशाल यात्रा काढली. मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईड परिसरात ठाकरे गटानं भव्य मशाल यात्रा काढली. शेकडो महिला पुरुषांनी हाती मशाल घेऊन उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. या मशाली हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे विचार पोहोचव अशी प्रतिक्रिया यावेळी ठाकरे समर्थकांनी दिली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर अलिबागमधल्या शिवसैनिकांनी देखील आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी करत शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल यात्रा काढून आनंद व्यक्त केला. यावेळी मशाल यात्रेत शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात शिवसैनिकांनी मशाल पेटवत हिंदुत्वाचा जागर केला. भर पावसात शिवसैनिकांनी मशाली घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. मशाल चिन्ह दिल्याचं मनमाडमध्ये शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं. एकात्मता चौकामध्ये कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून मशाल चिन्हाचं स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि आपली निशाणी मशाल अशा गगनभेदी घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला. शिवसेनेला मिळालेल्या मशाल चिन्हाचं करमाळ्यामध्ये पूजन करून मिरवणूक काढण्यात आली आणि करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मंदिर इथं मशाल पूजन करण्यात आलं. मशाल पेटवून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणून शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मशाल रॅली काढत जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरात रॅली काढण्यात आली. राज्य समान नागरी कायदा आणावा लागणार असं विधान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय. समान नागरी कायदा म्हणजे आरक्षण विरोध नाही असंही फडणवीस म्हणाले. लोकसंख्या नियंत्रण कायदा हा आणलाच पाहिजे अशी रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. लोकसंख्या नियंत्रणाला सक्तीची गरज आहे असं आपलं व्यक्तिगत मत असल्याचं ते म्हणाले. कोविड असल्यानं सत्तांतराला वेळ लागला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तर फेसबुक लाईव्हवर सरकार बनवता येत नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. अंधेरी पोटनिवडणुकीतल्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटक्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे कारण त्यांचा राजीनामा मंजूर होत नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांची धावाधाव सुरू झाली. ऋतुजा लटके मुंबई महापालिकेत कर्मचारी आहेत आणि नियमानुसार निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वी आपल्या सेवेचा राजीनामा दिलेला आहे.
माझा फोटो लावाल तर शिंदे गटाला रॉयल्टी द्यावी लागेल असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी शिंदे गटाला देण्यात आलेल्या नावावर कोटी केली. निवडणूक आयोगासमोर शिंदे गटानं 3 नावांचे पर्याय दिले होते आणि त्यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मान्य झालेलं आहे आणि त्यावरूनच बाळासाहेब थोरातांनी थेट शिंदे गटाकडे क्लेम केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंसोबत व्यासपीठावर एकत्र येणं टाळल्याची माहिती कळतीय. छगन भुजबळांच्या वाढदिवसाला शिंदे फडणवीस हजर राहणार नाही, त्यामुळे शिंदे फडणवीस ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामीकारक भाषण केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाच्या 7 नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ठाण्यामध्ये गडकरी रंगातनमध्ये झालेल्या महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्यानं ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे सगळी भाषणं केली होती आणि ठाण्यातल्या नौपाडा पोलिसांनी त्यानंतर कारवाई केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हे मोठं खिंडार पडलंय. सिंधुदुर्ग इथल्या सचिन देसाई, सुनील दुबे आणि बाळा दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. साखर आयुक्त कार्यालयाकडून आमदार रोहित पवारांना क्लीन चीट देण्यात आली आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड कारखान्यामध्ये गाळप सुरू नसल्याची माहिती समोर येत आहे. परवानगी नसताना 15 ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू केल्याची तक्रार भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. चिन्हांची लढाई संपल्यानंतर आता निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याचं उत्तर त्यामुळे लवकरच कोर्टात मिळणार आहे. 92 नगर परिषदांना ओबीसी आरक्षण लागू होणार का, नव्या प्रभाग पद्धतीचं काय होणार, थेट नगराध्यक्ष होणार की नाही याचा फैसला या सुनावणी दरम्यान होणार आहे. 2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. आतापर्यंत रस्ते बांधकामांचं कंत्राट हे स्थानिक कंत्राटदारांच्या हाती होतं, मात्र यापुढे एलॅन्टी आणि टाटासारख्या कंपन्या रस्ते बांधतील आणि त्यामुळे रस्त्यांचा दर्जा चांगला राहील असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहतात. पावसाचा जनजीवनावर परिणाम झालाय. सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आणि याच पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं धुडगूस घातल्या. अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. गांधीनगरमध्ये रस्त्यावर कमरे एवढं पाणी वाटलं, तर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आणि अशा पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची प्रचंड तारांबळ झाली. साताऱ्यातल्या अनेक भागात पावसानं जोरदार तडाखा दिलाय. मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि पाण्यात तरंगत असलेल्या मक्याच्या बिट्या जमा करण्याचा हा केविलवाडा प्रयत्न दिसतोय. प्रशासनानं आता तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नवी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खारघर रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये पाणी साचलं. संध्याकाळी ऑफिस आणि कॉलेजेस सुटण्याच्या वेळी रहदारी जास्त असते आणि अशा वेळी याच पाण्यामधून रस्ता काढून जावं लागत होतं. कल्याण डोंबिवलीमध्ये ढगाच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारपर्यंत ऑक्टोबर हीटचे चटके सहन करावे लागले, मात्र संध्याकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. हवेतही गारवा निर्माण झाला आणि काहीसा दिलासाही मिळाला. परभणी शहरात मुसळधार पाऊस झाला. या पावसानं नागरिकांची एकच धावपळ झाली. मागच्या 6 दिवसांपासून अधूनमधून जोरदार पाऊस कोसळू लागलाय. एमआयडीसी परिसर वसमत रोडवर पाऊस बरसला, त्यामुळे परिसरातल्या काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकांना मात्र चांगला फटका बसणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम होता, तर आज वनौजा, माळसूर, राजुरा वाईसह अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आणि वनौजा नजीकच्या नाल्याला पूर आल्यानं पिंजर रस्ता बंद झालाय. पुलाच्या दोन्ही बाजूंनी शेतमजूर अडकले, तर काही जण आपला जीव धोक्यात घालून या पुरातून तशीच वाट त्यांनी काढली. बीड जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाला. माजलगाव आणि बीड शहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं. या पावसानं रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं. यातून नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली. परतीच्या पावसानं जिल्ह्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय.
पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांना दीपावलीसाठी 25,000 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत सानुग्रहाचा हा विषय मंजूर झालाय. नाशिक जिल्ह्यातल्या वडीमध्ये मुख्य महामार्गावर मोकाट जनावरांच्या मुक्त संचार सध्या सुरू आहे आणि त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना याचा नाही त्रास सहन करावा लागतोय. जनावरांचा कळप रस्त्यावर ठिया मांडून बसतो त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली. मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर पहिल्याच दिवशी 522 जणांना नोटीस देण्यात आली आणि त्यानुसार पुढचा आठवडाभरामध्ये मराठी पाट्या न दिसल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय. प्रत्येक कामगारामागे 2,000 दंड होऊ शकतो. नाशिक जिल्ह्यातल्या लखमापूर भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्याला पकडण्यासाठी शेतशिवारामध्ये पिंजरा लावण्यात आला होता. एक बिबट या पिंजऱ्यामध्ये अडकला तर आणखी 2 बिबटे मोकाट आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे. मुंबईकरांना दिवाळीमध्ये बेस्टकडून गिफ्ट मिळणार आहे. 12 ते 31 ऑक्टोबर दरम्यान बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही मार्गावर 9 रुपयांमध्ये 5 बस फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे आणि त्यासाठी प्रवाशांना बेस्टच्या चलो ॲपचा वापर करावा लागेल. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संप करण्याची शक्यता आहे. एसटीतल्या प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार रखडलाय. महिन्याची 10 तारीखही उलटली आहे तरी पगार झालेला नाहीये. हायकोर्टाला दिलेली हमी पाळण्यात सरकारला अपयश आलंय. औद्योगिक न्यायालयानं दिलेल्या आदेशाचंही उल्लंघन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या शुल्क वाढीचा प्रश्न सध्या चांगलाच पेटलाय. विद्यापीठानं शैक्षणिक शुल्कासह इतर विविध प्रकारची शुल्क वाढ केली आहे आणि ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचं सांगत विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरले. यामध्ये आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव देखील सहभागी झाले. इगतपुरीतल्या दरेवाडीतल्या जिल्हा परिषद शाळा बंद केली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. महिनाभरापासून शाळा बंद आहेत. भाम धरणामुळे बाधित झालेल्या दरेवाडीच्या 40 कुटुंबांसाठी 1 ते 5वीची शाळा पटसंख्येअभावी बंद केलेली पण शाळेमध्ये 40 अधिक विद्यार्थी आहेत आणि या विरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं. वाशिम जिल्ह्यातल्या 20 कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला आणि या निर्णयाचा विरोध करण्यासाठी कारंजा मानोरा रिसोड तालुक्यातल्या मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. छत्रपतींचा विचार म्हणजे